संबंध जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे इलेक्शन. ह्या 2 महिन्यात प्रत्येक स्टेटी जाता आणि गोयात आज 2 जे मतदारसंघ आसात साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा हांचे मतदान आज सकाळी 7 चालू झालां आणि सांजे 6 पर्यंत हे मतदान सगळ्या दोन्ही नॉर्थ अँड साऊथ गोवा डिस्ट्रिक्टांत चालू जातले. आज म्हाका खूब उमेद जाता म्हजे बरोबर आमच्या बुथार ज्या बुथार म्हणजे वोटिंग आसा त्या बुथार आमचे सरपंच आसा 2 पंच आसा माजी उपसरपंच आसा आणि सगळ्यांनी सकाळी फुडें येवन वोटिंग केलें. हेजो नांव सादारण 10 पर्यंत 20% वोटिंग ह्या आमच्या ह्या बुथार जाला. हाजे वयल्यान एक ट्रेंड सिद्ध जाला की ऑन एन एवरेज आमच्या मतदारसंघात 80% मतदान जातले आणि आतां सांजो जेवण जाले नंतर साधारण 3:30 सगळो विभागाचो आमचे कार्यकर्ते स्टडी करतले आणि त्या नंतर जे लोकांक गरज आसा थंय वचून तांकां योग्य रितीन हांगा हाडून मतदान करपाक मदत करतले. आणि ते ध्येय आणि धोरण दवरून ह्या संबंद म्हणजे मतदारसंघात विविध पंचायती ज्यो 6 पंचायती आसात तातूंत ऑन एन एवरेज प्रत्येक बुथार 4 कार्यकर्ते ते काम करतले आणि ताच्या फाटल्यान आमचे सरपंच पंच जिल्हा पंचायत सदस्य आणि आजी माजी सरपंच पंच हे सगळे तांकां हातभार लायतले. आमचो एम आसा की साऊथ गोवा सीट कमीत कमी 40,000 मतांनी बाय 15-1 निवडून हाडपाचें आणि प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीचे जे स्वप्न आसा भारताचे जे स्वप्न आसा ते पूर्ण करपा खातीर एक सीट तांकां दिवन हातभार लावपाक आणि तो हेतू दवरून आज सगळे मतदानात फुडें सरल्या. सगळे मतदारांचे हांव मनापासून अभिनंदन करतां कारण सकाळच्यान जी लायन आमच्या बुथार आणि बाकीच्या बुथार जर पळयली जाल्यार प्रत्येक मनापासून ह्या लोकशाहीत भाग घेता कारण भारतातली ही लोकशाही जगातली पहिली लोकशाही आसा मोठी लोकशाही आसा आणि त्या खातीर तिका महत्व आसा. आणि आज परत एकदा सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करता आणि उरिल्ले जे 8 तास आसा ते पूर्णपणे काम करपा खातीर आम्ही फुडें चालू दवरतले. एज कम्पेर्ड टू लास्ट इयर कितले लास्ट इयर 60% हांगा मतदान जालें साधारण 12-13,000 मतदान जालें पूण ह्या फावटी 20,000 आसपास वयर मतदान जावपाक जाय. 80% मतदान जर जालें आसत जाल्यार साधारण 22-23,000 मतदान जातलें आनी परत आमकां तातूंतले 80% आमच्या बाय पल्लवी देखूक पडपाक जाय मिनिमम अशें म्हाका दिसता आनी तें ह्या भागांत जातलें. फाटल्या फावटी काँग्रेसच्या लिडराक हांगासर लीड मेळली मडकय मध्ये आणि या फावट माहितीप्रमाणे काँग्रेसच्या लिडराक हांगा केन्नाच लीड मेळना. फाटल्या फावटी कमी मतदान जाल्ल्या कारणान भारतीय जनता पक्षाक जी लीड मेळपाक जाय आशिल्ली ती हांगा मेळना. फक्त 1,000 मताची लीड मेळ्ळी पूण हांगा जवळजवळ 12,000 सगळें वोटींग जाल्लें जाल्यार जवळजवळ 12,000 मतांची लीड जाता ती मेळना आणि ती 12,000 मतांची लीड तांकां त्या वेळार जर मेळ्ळी जाल्यार नक्कीच 5,000 मतांनी बाब त्या वेळावेळी हो आमचो उमेदवार निवडून युतीचो इम्पॅक्ट जातलो. 100% युतीचो इम्पॅक्ट दोनूय मतदारसंघांत जातलो. बाब श्रीपाद नायक नॉर्थ गोवा हे कमीत कमी 1,15,000 मतांनी निवडून येतले आणि बाय पल्लवी देखो कमीत कमी 40,000 मतांनी निवडून येतले. मडकय लिडींग आसतले सगळे कंपेर करतले काय सांगू ते मडकयच्या मतदाराचेर आसा. मडकयत जर मॅक्झिमम 80% मतदान जाले जाल्यार नक्कीच तातूंतले 80-85% आमच्या NDA समर्थक आसा आणि ते समर्थन आम्ही दिलां तांकां पत्रांनी हांवें ते दुबाव ना आणि पल्लवी मोठे मताधिक्यान निवडले.